आणि आज विष्णू पासपुर यांनी जन्माष्टमीची बैठक या ठिकाणी लावली. आपण सर्व या बैठकीला आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी काल म्हटलो की कपटाची लढाई कपटाने लढलो तर विजय प्राप्त होतो. ज्या कपटी लोकांनी तुम्हा आम्हाला सर्वांना छळ, ज्यांनी तुम्हा आम्हाला त्रास दिला, त्यांचा सत्यनाश आता संकट में डाला है, उनको कभी छोड़ने का नहीं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000+ अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सावध राहून निश्चितपणे येणार काही का असे नाही झालं. आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे आपल्याला ते अंगावर घेण्याची हिंमत निश्चितपणे माझ्याकडे आहे. तुम्ही आहे तुमचे असं, तुम्ही नाही ते तुम्हाला नाही त्यांना म्हणतोय, ते नाही त्यांच्या विना आपले पूर्णपणे तुमच्यावर मला आले, तुमच्यावर तुमच्या ताकदीवर मला पूर्ण भरोसा आहे. ताकदीशी उतरायचं, जिंकायचं आणि पुन्हा एकदा आपला बोलबा का म्हणता येईल या विधानसभेमध्ये आपल्याला करायचं आहे. आपण मनाशी करूया खर तर मी आपल्याला आज यासाठी बोललो की कालच म्हणजे 2 दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये हा अर्थसंकल्प जाहीर झाला. मला तुम्हाला बोलायचं कारण आहे माझंही स्वाक्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.